प्रकरण सातवे, आपले गाव आपले शहर। हे चित्र गावातील आहे व हे चित्र शहरातील आहे। या दोन चित्रांमध्ये काय काय आहे? गावातील घरे कशी आहेत? गावातले घरे छोटे वे एक मजली आहे। पोशाख कसा आहे? पोशाख साधारण आहे। वाहने कोणती आहेत? वाहने बैलगाडी बस आहे। हे चित्र शहराचे आहे। घरे कशी आहेत शहरातली? उंच अनेक मजली। वाहने कोणती आहेत? गाडी रिक्षा मोटरसायकल विमान। याशिवाय या शहरामध्ये काय काय आहे? मॉल चर्च दवाखाने आहेत। गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे, आता हा फरक कमी होऊ लागला आहे। शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्येही दिसू लागले आहेत। सांगा पाहू, चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात? फळे व भाज्या। चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते? छत्री जॅकेट सायकल। या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर होतो? ट्रक टेम्पो बैलगाडी रेल्वे ही साधने। शेतीची अवजारे, कपडे, औषधे, मोटारी, साबण, बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात। कारखाने मुख्यतः शहराजवळ असतात। धान्य, भाजीपाला, दूध इत्यादी माल शहरातून येतो। वाहतुकीची साधने। माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा नवीन साधनांचा शोध लागला। बैलगाडी, घोडागाडी अशी साधने आली। मग जहाजे, मोटारी व आगगाडी यांचा शोध लागला। विमानाच्या शोधामुळे वाहतूक अजून वेगाने होऊ लागली। पुढे रकान्यात वाहतुकीची साधने व दुसऱ्या रकान्यात ती कशावरून जातात हे दिले आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा। बैलगाडी कच्च्या रस्त्यावर, जहाज पाण्यावर, बस रोडवर, विमान आकाशात, ट्रक रोडवर। सांगा पाहू, आजोबा काय वाचत आहेत? आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत। ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करत आहे? ताई माहिती मिळवण्यासाठी कम्प्युटरचा वापर करत आहे। आजी काय पाहत आहे? आजी टीव्ही पाहत आहे। दादा गाणी ऐकत आहे, त्यासाठी त्याने कानाला काय लावले आहे? त्याने इयरफोन लावले आहे। बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत आहेत? बाबा बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहे। दारात कोण आले आहे? दारात पोस्टमॅन आले आहेत। आई त्यांच्याकडून काय घेत आहे? आई त्यांच्याकडून पत्र घेत आहे। पत्र, संगणक, मोबाईल फोन, वर्तमानपत्र, टीव्ही, म्युझिक प्लेअर या गोष्टींचा वापर आपण करत असतो। ही सर्व साधने माहिती व निरोप मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात। ही संदेश वहनाची साधने आहेत। माहीत आहे का तुम्हाला, खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती। त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाठवली जायची। कधीकधी त्यासाठी शिकवलेल्या कबूतराचा वापर केला जायचा। माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबूतराच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे। आपण काय शिकलो? गाव व शहर यांचा परस्पर संबंध, वाहतुकीची व संदेश वहनाची साधने, वाहतुकीच्या व संदेश वहनाच्या सोयीची आवश्यकता।